नमस्कार, मी पूजा। पूजाज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत क्रश पीनट चिक्की। लहान मुलांसाठी एकदम हेल्दी असं हे स्नॅक आहे। गुळापासून आपण ही चिक्की बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। बनवायला एकदम सोपी आहे। यासाठी मी 1 कप भाजलेले शेंगदाणे मिक्सर ग्राइंडरमध्ये घेते आहे। मी सालांसकट घेतले, तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढूनसुद्धा घेऊ शकता। ग्राइंड करून याची पावडर बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता मी एक पॅन घेते, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालते। आता यामध्ये मी 1 कप किसलेला गूळ किंवा गुळाची पावडर घेते। 1 कप शेंगदाणे असतील तर 1 कप गूळ हे परफेक्ट प्रमाण आहे। आता आपल्याला हे गूळ छान वितळवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे म्हणजे गूळ हा खाली लागणार नाही। गूळ झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका बाऊलमध्ये पाण्यामध्ये 2 थेंब गुळाचे घालायचे आहेत। आणि जर असा गुळाचा कडक बॉल तयार झाला आणि तो इझिली असा ब्रेक करता आला म्हणजे आपला गूळ रेडी आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि मगच त्यामध्ये आपल्याला ही शेंगदाण्याची पावडर टाकायची आहे। आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। यामध्ये मी 1 चमचा परत तूप घालते, त्यामुळे छान ग्लेज येते चिक्कीला। परत मी मस्त मिक्स करून घेते, एकजीव करून घेते। आता आपलं चिक्कीचं मिश्रण रेडी आहे। आता एका वुडन बोर्डवर किंवा तुम्ही एक प्लेटही घेऊ शकता, तुपाने मी व्यवस्थित ग्रीस करून घेते। आता तयार केलेलं मिश्रण आपण यावर घालून घेऊया आणि व्यवस्थित स्प्रेड करूया। मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण हे स्प्रेड करून घेऊया। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी आपल्याला ठेवायची नाही आहे। छान स्प्रेड झालं की आता मी ह्याचे चौकोनी शेप कट करून घेते। हे सुद्धा गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे। चौकोनी आपले शेप कट करून होत आहेत आणि ही चिक्की आपल्याला पूर्णपणे थंड करत ठेवायची आहे। थंड झाली की ही खायला एकदम रेडी आहे। एकदम क्रिस्पी अशी ही चिक्की तयार होते। पौष्टिकही आहे, करायला सुद्धा इझी आहे। मी तुम्हाला ही तोडून दाखवते। बघा, एकदम क्रंची आणि क्रिस्पी अशी ही चिक्की आपली रेडी आहे। तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।